नमस्कार मंडळी, भटकंतीच्या नवीन सदरात आपले स्वागत। आज आपण निघालोय पुरंदरच्या डोंगर रांगेतील अजून एक छोटासा आणि काहीसा दुर्लक्षित किल्ला पाहायला, ढवळगड। पुरंदर तालुक्यात सासवड घाट रस्त्याचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे ढवळगड। सासवडपासून 20 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर मल्हारगड यांच्या रांगेत असणारा हा गड। गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक म्हणजे सासवडवरून वनपुरी, सिंगापूर, वाघापूर, आंबळे या गावातून किल्ल्यापर्यंत जाता येते। गडाकडे जाताना आजूबाजूला हिरवेगार माळरान, त्यावर बागडणारी गुरे पाहताना मन हरखून जाते। पावसाळ्याच्या दिवसात पाण्याने जागोजागी भरलेले डोह, निळशार आकाशात उडणारे पक्षी, आजूबाजूला दिसणारी हिरवाई आणि कानात वाजणारे किशोरदांचे मस्त गाणे, मन प्रसन्न होणार नाही तर नवलच। या मार्गाने गडाच्या अर्ध्यावर गाडीने जाता येते। नंतरचा मार्ग पायी पूर्ण करावा लागतो। छोट्या दुर्ग प्रकारात मोडणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो। सुरुवातीलाच मारुती आणि गणपतीचे दर्शन होते।
चालत थोडे पुढे गेल्यावर गडाची अर्धवट अवस्थेत उभी असणारी तटबंदी, एक बुरुज, झीज होऊन अर्धे झालेले प्रवेशद्वार पाहायला मिळते. दरवाजाच्या आत गेल्यावर तटबंदीचे अवशेष तसेच पाण्याचे टाके आढळून येतात. तटबंदीच्या आत ढवळेश्वर हे शंकराचे प्रसिद्ध मंदिर दिसून येते. पंचक्रोशीत ढवळगड हे नाव जरी माहीत नसले तरी ढवळेश्वर मंदिर मात्र सर्व परिचित असल्याचे दिसून आले. मंदिर छोटेच पण अगदी टापटीप आहे. आतील शिवाची पिंड पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या परिसरातून आजूबाजूच्या भव्य परिसरावर नजर टाकल्यास ढवळगडाचे गस्तीसाठी असणारे महत्त्व लक्षात येते. मंदिराच्या पूर्वेला भुलेश्वरची डोंगर रांग पाहायला मिळते. पश्चिमेला नजर टाकल्यावर मल्हारगडाची डोंगर रांग, दिवेघाट आणि पुढे पसरलेले विस्तीर्ण पुणे शहर पाहायला मिळेल. उत्तरेच्या बाजूला यवत उरुळी कांचनचा परिसर नजरेत भरतो. गडावर येण्याचा हा दुसरा मार्ग पुणे सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन येथून डाळिंब गावामार्गे हा मार्ग असून किल्लेप्रेमी पायीच गडावर येतात. डोंगराच्या खालून जाणारा पुलावर उभा असणारा रेल्वे मार्ग लक्ष वेधून घेतो. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला लांबवर पुरंदरच्या डोंगर रांगा ही डोळ्यात भरतात. डोंगरावरून नजरेत भरणारा एवढा विस्तीर्ण प्रदेश पाहून या गडाची निवड गस्तीसाठी का केली असावी हे लक्षात येते.
मंदिराच्या मागच्या बाजूला समोरच डौलाने फडकणारा भगवा टोळ्यात भरतो. मराठेशाहीच्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून देणारा भगवा पाहून ऊर आनंद आणि अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या संदर्भ पुस्तकात ढवळगडाचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचे स्थान भुलेश्वर डोंगर रांगेत असल्याचे नमूद केलेले आहे. पेशव्यांच्या दप्तरात पुरंदरसह आजूबाजूंच्या किल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती आणि त्यातही ढवळगडाचा उल्लेख आहे. घाटमार्गावर गस्त ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने वापर केला जात होता. याचप्रमाणे मल्हारगड आणि भुलेश्वरच्या डोंगरावर असलेला दौलत मंगल किल्लेही शिवकाळात गस्त ठेवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जात असत अशी इतिहासात नोंद आहे. या परिसरात लांडगे आणि कोल्ह्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक पक्षी निरीक्षकांसाठी हा परिसर म्हणजे नंदनवनच. पुरंदरमधील प्रत्येकाने एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा ढवळगड. भेट द्यायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. धन्यवाद.